ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಉಲ್ಟಿ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಆರ್ ಬಿ ಅನಿ ಆರ್ ಮೈನಸ್ ಆನ್ಸರ್ ತೇ ಚಾರ ಬಾಕಿ ಬಕ್ತಾ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ ಆರ್ ಎ ಪ್ಲಸ್ ಆರ್ ಬಿ ಮಹಲ್ ಮಹಲ್ ಅಂತ ಆರ್ ಎ ಕಾಟ್ ಬರ್ತಾ ಇಟ್ಸ್ ಬಾಕಿ ಕೇ ಜಾತಾ ಬಾಕಿ ಟೈಮ್ ಕ್ಯಾ ಅಂದ್ರೆ ಆರ್ ಬಿ ಚಾನ್ಸ್ ಬರ್ತಾ ನಾ ಆರ್ ಬಿ ಇಸ್ ಈಕ್ವಲ್ ಟು ದಿಸ್ ಆರ್ ಎ ಪ್ಲಸ್ ಆರ್ ಬಿ ಇಸ್ ಈಕ್ವಲ್ ಟು ಕೇ ಕೇ ಇಸ್ ಬಾಕಿ ಸಮ ಮನ್ ಆರ್ ಎ ಇದರ್ಸ್ ಯಾವಡಾ ಅನಿ ಆರ್ ಬಿ ಇಕಡ किलोमीटर पर सेकंड 66.67 ना
मीटर पर सेकंड असं आहे. आता काय झाले, कंप्लीट क्वार्टर सर्कल ऑफ रेडियस 60 मीटर. आता लेफ्ट टर्न दिला का, टर्न शब्द आला म्हणजे तुमचे एरोप्लेन कुठे वळले, लेफ्टला असं वळले इकडे साइड पुढे दिसणार ते आपल्याला टॉपिंग म्हणजे एक बरोबर सर्कल सर्व स्टेरिंग सर्कल बरोबर ना, जसं स्टेरिंग चालत तसंच करायचं त्याच्यामध्ये. आता रेडियस किती दिले तुम्हाला, आर 60 म्हणजे जे फॉर्म्युले तुमचे स्टेरिंगच्या साठी होते, आर इज इक्वल टू बी इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. फॉर्म्युला होतो ओमेगा पी, हा फॉर्म्युला वापरू शकतो तुम्ही इथं वापरू शकता कारण हे स्टेरिंग सारखंच आहे सेम. मला काय दिले आता इथं रेडियस ऑफ टर्निंग आर, रेडियस ऑफ टर्निंग आर दिले तुम्हाला 60 मीटर. द मास ऑफ रोटर इंजिन अँड इट्स प्रोपेलर इज 500 kg. म्हणजे तुमचा जो प्रोपेलर शाफ्ट प्रोपेलर जो आहे रोटर जो आहे किती किती मास त्याचा 500 kg दिलेले. रेडियस ऑफ गायरेशन के 535 मीटर. द इंजिन स्पीड ऍट आता दिसतंय तर दिसतंय आरपीएम रिव्होल्यूशन पर मिनिट. आपण मगाशी एम घेऊच नाही शकत ना, ते आरपीएम असतं रिव्होल्यूशन पर मिनिट. इथं काय दिले किलोमीटर पर आवर चुकलो होतं. इंजिन स्पीड काय दिले एम 2200 आरपीएम. क्लॉकवाईज कसं रोटेट होतंय, काय रोटेट होतंय क्लॉकवाईज रोटर किंवा इंजिनचा टर्बाईन, इंजिनचा टर्बाईन टर्बाईन म्हणा किंवा इंजिनचा रोटर म्हणा कसं रोटेट होतंय क्लॉकवाईज. वेन सी फ्रॉम टेरिंग कुठून बघतोय आपण टेरिंग म्हणजे इथं तुमचं काय रोटर आहे असं बरोबर ना, इकडे असेल तर आपण असं बघतो हे कसं फिरते क्लॉकवाईज फिरते. टेरिंग पासून बघतोय आपण इथं उभे आहोत आपलं डोळा इकडे बघतोय बरोबर, इकडे बघताना कसं दिसते क्लॉकवाईज. हा आणि काय केलं त्यांनी टर्निंग केलं दिसतंय ना, टर्निंग केलंय मागलं बघतोय तेव्हा कसं दिसते. अजून पण भरपूर जणांचा प्रॉब्लेम होत असेल असा की हे क्लॉकवाईज फिरते म्हणजे काय स्पिनिंग दिलंय तुम्हाला, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज हे काय स्पिनिंग आणि हे काय टर्निंग, लेफ्ट साइडला टर्न झालं किंवा राईट साइडला टर्न झालं. ठीक आहे यात दिलाय. अजून काय टेल एंड पासून माहिती तर क्लॉकवाईज फिरते फाइंड करायचं आहे आपल्याला फाइंड टी अँड इट्स काय करायचं आपल्याला टी काढायचं. टीचा फॉर्म्युला काय आय ओमेगा ओमेगा आय आय का मिनिट काढू शकतो एम के आय आय इज इक्वल टू एम के के सी एस आय 500 इनटू 0.25 सो आय 61.25 आय ओमेगा एन दिले 2 पाय एन divided by 60 dile na rotor rotates at a speed 2200 rpm 2 pi n 2200 rpm 60 omega omega pitch as formula 2 pi pi upon the pitching sake ha radian per second ani omega p ओमेगा पी काढण्यासाठी आपल्याकडे दोन फॉर्म्युले पिचिंग असेल तर 2.5/T. पिचिंग इथं नाव आहे का नाही, काय नाव आहे दुसरं स्टीरिंग किंवा टर्निंग. टर्न आलं टर्निंगचे दोन फॉर्म्युले 2π/N(P)/60 किंवा व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा पी बरोबर, व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा पी आपल्याला व्ही दिलेलं आहे, व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा पी. v म्हणजे काय वेलोसिटी 66.67 मीटर पर सेकंड, रेडियस ऑफ टर्निंग 60 मीटर, ओमेगा पी आपल्याला फाइंड करायचे, अँगल ऑफ वेलोसिटी ऑफ प्रिसेशन टर्निंग पता ना, ओमेगा पी फाइंड करा 1.11 थोडं चालेल इथं काहीच नाही. ठीक आहे म्हणून टॉर्क टी इज इक्वल टू आय इंटू ओमेगा पी आय 61.25 ओमेगा 230.38
be 1.11. Torque's answer. 15.63 into 10³ न्यूटन मीटर सम सम आता काय काढायचं आपल्याला डायग्राम बघायचं पाहूया काय करू कुठून बघतोय मागच्या साइडने बघतोय रोटर रोटेट कसं होते काय सिंपल रोटर एकतर क्लॉकवाइज जर मागच्या साइडने बघत असेल तर कसं काढणार असं पुढच्या साइडने बघत असेल तर हे पडून टाकणार इकडे वाढणार कळलं मागच्या साईडने बघते म्हटलं असं वाढवलं क्लॉकवाइज फिरते दाखवलं त्याचे तीन एवढं काढणार मागच्या साईडने बघते म्हटलं साईड बघते साईडने कुठं शिकवणार इकडे शिकवलं फर्स्ट टाइम नंतर चालले आपण बरोबर ना लेफ्ट साईडने बघते राईट साईडला क्लॉकवाइज क्लॉकवाइज ना क्लॉकवाइज साईड यू हे आणि हे इकडे बघते नौका दिसते खालीच ना वर्ण बघते ते रुंग दिसते पकडायचं कसं असं ओ ए फर्स्ट पॉइंट फर्स्ट पोझिशन काय करतोय आपण टर्न करतोय म्हणजे इकडे जसं साईडला चाललं लेफ्ट साईडला ना आपल्या साईडला चालतोय लेफ्ट साईडला ओळ लेफ्टला बी पॉइंट सेकंड पोझिशन आलावरती टी असा बघायचा असा का असा बाहेर बघायचं कुठून ते सांगतो आपल्याला टर्निंग होताना कुठून दिसलं टर्निंग होताना कुठून दिसलं टॉप व्ह्यू फ्रंट व्ह्यू साइड व्ह्यू टॉप व्ह्यू टॉपिक आता कुठून बघायचं ते लावायचं असं बरोबर कसं दिसतंय फ्रंट व्ह्यू मध्ये बघायचं ना कारण गायरोस्कोपिक प्लेनच्या शेजारी काय लिहिले फ्रंट व्ह्यू कसं फिरतंय हे असं असं चित्र बघितलं काढायचं कसं दिसतंय स्टार्ट इथून झालंय एंड इकडे झालंय जिथं तुमचे हे मोठे ते मोठं म्हणजे काय तुमचं काय होतं असं क्लॉकवाइज एक्टिव ग्लोबल कसा आहे क्लॉकवाइज रिएक्टिव ग्लोबल कसा आहे एंटी क्लॉकवाइज म्हणून रिएक्टिव ग्लोबल हे बाकी सगळं माहिती काय घ्यायचं रिएक्टिव ग्लोबल प्रोड्युसेस इन रोटेट्स इन एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन बस काय वेगळं आलं काहीच नाही उलट नाव कमी झाले नो झाले स्टार वर्ड वर्ड काहीच नाही एक सम असेल 3.9 ते होमवर्क लागणार